नमस्कार। आज आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेचे इथे उभे आहोत। विषय असा होता की आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक कुस्तीपटू कुस्ती खेळणारे आपले खेळाडू आहेत, तर त्यांचा विषय अनेक वर्षापासून रेंगाळलेला आहे। त्या विषया संदर्भात माननीय आयुक्त श्री संजय काटकर साहेब यांची आज भेट घेतली आणि त्यांना आज जे कुस्ती खेळाडूंना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्या परिस्थितीचा सर्व जो काय लेखा जो काय तो गेल्या वर्षापासून आम्ही माजी आयुक्त दिलीप ढोले यांना आपण पाठपुरावा करतच होतो। आता नवनिर्वाचित प्रशासकीय अधिकारी आले आहेत, तर त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज आम्ही त्यांची भेट घेतली आणि मीरा भाईंदर मध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निधीतून उभा करण्यात आलेला गणेश आखाडा हा गेल्या कित्येक वर्षापासून चालत आला, परंतु तिथे प्रशिक्षित देणारे जे शिक्षक होते प्रेमचंद अकोळेजी सर, तर त्यांचं आणि तिकडचे जे आखाडा चालवत आहेत पाटील सर, तर यांच्यामध्ये वाद झाल्या कारणामुळे जे चांगले कोच होते त्यांना बाजूला काढून टाकलं आणि त्यांच्यासोबत असणारी जी मुलं 40 मुलं जे प्रशिक्षण घेत होते कुस्तीचं त्यांना देखील बाहेर त्यांना काढून टाकण्यात आलं आणि इकडे यायचं नाही असा त्यांना सज्जड दम दिला। त्यांना फक्त महापालिकेने कुस्तीचा जो आखाडा आहे तो ठेक्या पद्धतीने चालवण्यास दिला होता, तो कुणाच्या मालकी हक्काचा नाहीये, तो महापालिकेचा आहे असा आपण आयुक्त साहेबांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। आणि दुसरी गोष्ट सांगायची की मुर्द्या गावामध्ये गेल्या एक वर्षापासून तिथे तो आखाडा त्यांच्या स्वखर्चातून चालवत आहेत, परंतु तिथे मुलांना ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत। आतापर्यंत एका वर्षामध्ये त्या प्रेमचंद अकोळे सरांच्याच प्रशिक्षणाखाली जवळपास 12 ते 13 मेडल म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय असतील राज्यस्तरीय असतील राष्ट्रीय स्तरावरती म्हणजे असे जवळपास 12 मेडल तिथे या मुलांनी पदकं मिळवलेली आहेत, हे त्यांच्या मेहनतीचं फळ आहे। आणि ह्या आखाड्यामध्ये एकही मुलगा आजपर्यंत नॅशनलला किंवा डिस्ट्रिक्टला स्टेटला हा पोहोचलेला नाहीये। तिथे इतर मुंबई उपनगरातील काही मुलं तिकडे येतात, तिथे राहण्यासाठी येतात, तर तिकडे प्रशिक्षण घेतात, पण तिथे कोणत्याही प्रकारचं उत्तम दर्जाचं प्रशिक्षण दिलं जात नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेने विद्यार्थी सेनेचा आरोप आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे। म्हणून आज आयुक्तांना विनंती केलेली आहे की जी मुलं चिकाटीने मेहनतीने कष्ट करून खेळतायत ते त्यांना तिथे जाण्यासाठी रस्ता तिथे पतदिवे आणि त्या जय मल्हार कुस्ती संकुलामध्ये लागणारा जो मॅट आहे प्रशिक्षणाचा जो मॅट आहे तो मॅट किमान उपलब्ध करून द्यावा। या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये लाखो करोड रुपये वायफळ खर्च होत आहेत, परंतु आज आमच्या या खेळाडूंना ह्या महाराष्ट्रातील मातीतला जो खेळ आहे कुस्ती ह्यालाच हे लोक पाठ दाखवण्याचं काम करत आहेत। म्हणून आज आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या कुस्ती खेळणारे जी गरीब मुलं आहेत त्यांना ज्या सुविधा आहेत त्या लवकरात लवकर द्याव्यात आणि या सुविधा न पुरल्यामुळे जवळपास 2 ते 3 मुलांची इंजुरी झाली, काही जणांचा हात फ्रॅक्चर झाला, काही जणांचा शोल्डर फ्रॅक्चर झाला, काही जणांचा पाय फ्रॅक्चर आहे, ह्याच्यामुळे त्यांचं भविष्य धोक्यात येण्याचं दाट शक्यता आहे आणि ते भविष्यात अशा खेळ खेळू शकत आहेत। म्हणून जी मुलं जिद्दीने इकडे प्रशिक्षण घेतात अशा मुलांकडे आपण लक्ष देऊन त्यांना ज्या काही महापालिकेकडून सुविधा मिळतात त्या द्याव्यात म्हणून आज विनंती केलेली आहे। आज आपण लोकशाही पद्धतीने त्यांना निवेदन दिलेलं आहे, विनंती केलेली आहे। भविष्यात जर यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं सुविधा या खेळाडूंना मिळालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने उग्र आंदोलन करेल हा त्यांना इशारा दिलेला आहे। तुर्तास इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
Oh.